नेते आहेत, बीड जिल्ह्याचेच नाही तर मराठवाड्याचे पण नेते आहेत ते. आणि त्यांच्यासारख्या सिनियर माणसाला मंत्रिमंडळाच्या बाजूला ठेवणं हा त्यांच्यावर अन्याय आहे. परंतु माझी त्यांना आपल्या मार्फत एक नक्की विनंती असेल की रागाच्या याच्यामध्ये राजीनामा देण्यासारखा निर्णय त्यांनी घेऊ नये, कारण सगळ्या 3-3.5 लाख लोकांनी त्यांना मतदान केलेलं आहे, लाखो लोकांनी त्यांना आशीर्वाद दिलेले आहेत. त्यांचा मताचा अनादर न करता सरकारमध्ये त्यांना संधी नाही मिळाली तरीही त्या लोकांच्याकरता कामं करण्याकरता, त्यांना मदत करण्याकरता त्यांनी आमदार असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून राष्ट्रवादीवरची नाराजी त्यांनी तशीच ठेवावी किंवा वाढवावी, पण राजीनामा मात्र त्यांनी देऊ नये. राजकीय संन्यास देखील घेणार आहेत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. नाही, राजकारणामध्ये असं आहे की साळुंके घराणं बीड जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रातलं एक अतिशय प्रतिष्ठित घराणं आहे, नाव आहे, काम आहे. त्यांनी त्यांच्या कामातून सगळी ही उभा केलेली आहे, साम्राज्य उभा केलेलं आहे, लोकांचे आशीर्वाद प्राप्त केलेले आहेत. सुंदरराव साळुंके साहेबांनी फार मोठं नाव आहे आणि त्यांचा वारसा ते सक्षमपणाने चालवत आहेत. तर राजकीय संन्यास तर घेण्याचा तर विशेष त्यांनी काढता कामा नाही, उलट जोमानी त्यांनी आणखीन लोकांच्या सेवेमध्ये त्यांनी जायचं काम करावं. आणि जे लोक धोका देतात त्या धोक्याबाज लोकांच्या सोबत त्यांनी राहू नये. आता अजित पवार आता म्हणाले की मी त्यांच्या भावांशी आम्ही चर्चा, त्यांनी कुणाशी बोलतात हे याची कल्पना मला निश्चित नाही. असं आहे की आता जे बोनशे गावशी थोडी राहते, आता त्यांच्याकडं एकही मंत्री पदाची संधी द्यायला त्यांच्याकडं कुणालाही जागा नाही, त्यामुळं ते कुणालाही काही नुसते गप्पासुद्धा मारू शकत नाही, थापासुद्धा मारू शकत नाही आणि काहीच नाही. त्यामुळं आता कुणी त्यांच्या थाप्यावर विश्वास, या तिन्ही पक्षाच्या थापा बांधण्याच्या विश्वासावर कुणी विश्वास ठेवणार नाही ही वस्तुस्थिती. पक्षश्रेष्ठीने नाराजगी दूर केली पाहिजे का आमदार प्रकाश सोळंके यांची? त्यांनी काय करायचं ते त्यांचा विषय, ते मी कशाला सांगू. मित्र माझं एकच म्हणणं आहे की आमचा एकच सल्ला आहे की त्यांनी राजीनामा देता कामा नये आणि असे जे त्यांना ज्यांनी धोका दिला त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवता कामा नये. भारतीय जनता